लोकप्रिय आमदार कालिदास कोळंबकर जी, आदरणीय विद्वंस बाबा, कापूस तळणीकर बाबा आणि आमचे अतिशय प्रिय असलेले मोहन दादा करंजकर बाबा आणि विजयराज शास्त्री जी आणि ननावरे जी आणि या ठिकाणी उपस्थित सर्वच सन्माननीय अतिथी, या मंदिराचे सर्व ट्रस्टी, या ठिकाणी सर्व उपासक आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा आजपासून सुरू होतोय. उद्या जन्माष्टमीची धूम असणार आहे आणि हा सोहळा पुढचे 3-4 दिवस चालणार आहे. आणि या निमित्ताने या ठिकाणी मंदिरामध्ये मला मोहन दादांचा निरोप आला की तुम्ही या मंदिराला या आणि इथलं दर्शन घ्या. आणि मला असं वाटतं की श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने अशा प्रकारचं निमंत्रण मिळणं हे खरोखर एक अत्यंत भाग्याचं लक्षण असल्यामुळे मी तात्काळ त्यांना सांगितलं की मी रात्री येतो. आणि आज या ठिकाणी श्रीकृष्णाचं दर्शन हे घेण्याची संधी मिळाली. खरं म्हणजे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपल्या जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे प्रभू श्रीकृष्णाकडे आहे. केवळ आपल्याला डोकावून पाहावं लागतं आणि त्यातनं उत्तरही मिळतं, ऊर्जाही मिळते आणि दिशा देखील मिळते. आणि म्हणूनच मला या गोष्टीचाही आनंद आहे की आज आमच्या महानुभाव संप्रदायाच्या माध्यमातून देशभरामध्ये अतिशय मोठं कार्य चालतं आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये ज्याचा उल्लेख मोहन दादांनी केला, आपल्याला लवकरच मराठी भाषा विद्यापीठ हे तयार करायचं आहे, त्याची समिती काम करते आहे. मोहन दादा देखील त्या समितीत आहेत आणि आमचा प्रयत्न असणार आहे की नागपूर अधिवेशनापर्यंत याचा सगळा मसुदा तयार झाला पाहिजे, जेणेकरून ज्या ठिकाणी मराठीचा आद्य ग्रंथ लिहिला गेला त्याच ठिकाणी एक अतिशय प्रागतिक अशा प्रकारचं मराठी भाषा विद्यापीठ हे तयार झालं पाहिजे. त्याचप्रमाणे महानुभाव पंथाचे जे तीर्थस्थळ आहे अशा ठिकाणी देखील ज्या काही व्यवस्था आहेत, कारण दुर्दैवाने ज्यावेळेस आक्रमण होत होती त्या आक्रमणानंतर महानुभाव पंथाच्या अनेक तीर्थक्षेत्रांवर मोठी आक्रमणं झाली आहेत, अतिक्रमणं झाली आहेत, त्या ठिकाणी अडचणीच्या व्यवस्था झाल्या आहेत, तर तिथे सगळ्या योग्य व्यवस्था झाल्या पाहिजेत, त्याचा विकास झाला पाहिजे, तिथे जाणाऱ्या भाविकांना उत्तम सोय मिळाली पाहिजे, या दृष्टीने त्याचंही कार्य आपण निश्चितपणे हातामध्ये घेतो. आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी श्री चक्रधर स्वामींच्या आशीर्वादाने, प्रभू श्रीकृष्णांच्या आशीर्वादाने निश्चितपणे आपल्याला त्याच्यामध्ये देखील यश मिळेल. आज या अतिशय चांगल्या सोहळ्याला तुम्ही निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आणि मंदिर समितीचे देखील अतिशय मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.